हेरले इथल्या धीरज दीपक लोखंडे या मागासवर्गीय तरुणाला गावातील काही लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. धीरज सध्या मृत्यूशी झुंज देतोय. या प्रकरणात गुन्हा दाखल होताना ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार तसंच कलम 307 नुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत असून पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांनी खात्याअंतर्गत चौकशी करावी अशा मागण्या करत DPI चे संस्थापक सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. BJP चं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यापासून दलित आणि मुस्लिमांच्यावर फार मोठे अन्याय सुरू आहे. त्यापैकीच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हेरले गावी धीरज लोखंड या मातंग समाजाच्या तरुणाला काय गावातल्या गावगुंडांनी उचलून नेऊन असा मारला की तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मारूनच्या मारून तो मेला म्हणून त्याला घरात आणून टाकलं, पण तो त्याच्यातून नशिबानं जगलेला आहे. पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केला नाही, 307 दाखल केले नाही, आणि म्हणून त्या प्रशासनाचा, पोलीस खात्याचा, महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. पण मोर्चाचं यश असं की त्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट मोर्चामुळे दाखल केलेला आहे. आता प्रश्न पडलाय राहिला तो 307 चा, एक 2 दिवसामध्ये इन्क्वायरी करून 307 सुद्धा कलम लागू करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सुरुवातीलाच लागू व्हायला पाहिजे होतं. हे दोन्ही कलम न लावता जुजबी कलम लावून त्या आरोपीला पाठीशी घालणारा जो महादेव तोंडले PI आहे त्याला तातडीने निलंबित करावं या पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया. मोर्चामध्ये उपाध्यक्ष नंदकुमार नागरे, भिकाजी अवघडे, विकास अवघडे, सुरेश आवळे, सुनीता इसापुरे, उषा लोखंडे, रेखा लोखंडे, सविता लोखंडे, मंगल धुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हेरलेमधील मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.